पीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. ओबीसी आरक्षणाचा कायदा आता राज्य सरकारच्या हातात, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. नागपूरच्या छावणी परिसरात कारवर स्टंटबाजी करणं पडलं महागात, पोलिसांनी स्टंट करणाऱ्यावर केला गुन्हा दाखल. आणि नागपूरच्या लकडगंज भागात आरा मशीनला लागली भीषण आग, अग्निशमन विभागांच्या 9 गाड्यांनी विझवली आग. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. ओबीसी आरक्षण न्यायालयाच्या निकालासंदर्भात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपुरात आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बावनकुळे म्हणाले की ओबीसी आरक्षणाचा कायदा राज्य सरकारने विधानसभा मंडळात आणला असून विरोधी पक्षाने देखील त्याला पूर्ण प्रतिसाद दिला, परंतु आता हा कायदा टिकवणे सरकारच्या हातात आहे. जर हा कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार आणखी तारीख वाढवणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही, या शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी आरक्षणाचा जो कायदा, ज्यांनी ओबीसीला आरक्षण मिळणारा हा कायदा राज्य सरकारने विधानमंडळात आणला, विधानमंडळात आम्ही एकमताने दोन्ही सभागृहात मंजूर केला, विरोधी पक्षाने पूर्ण साथ दिली. आत्ता या सरकारची जबाबदारी आहे हा कायदा टिकवणे. या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे चॅलेंज झालं आहे त्या ठिकाणी आज तशी तारीख मिळाली नव्हती पाहिजे. राज्य सरकारने आपली बाजू भक्कपणे मांडायला पाहिजे होती, पण राज्य सरकारने जर आता टाळाटाळ केली आणि पुढच्या तारखेला जर या कायद्याला काही सुप्रीम कोर्टामध्ये या कायदा मांडताना गडबड केली तर राज्य सरकारला आम्ही सोडणार नाही. पुढच्या काळात राज्य सरकारच जबाबदार राहील, कारण आता विरोधी पक्षाने संपूर्ण साथ दिली आहे, एकमताने कायदा मंजूर केला आहे, आणि त्यामुळं राज्य सरकारने यामध्ये आता कोणतेही कॉम्प्रोमाइज करू नये, कुठलंही त्या ठिकाणी किंतुपंतू ठेवू नये. राज्य सरकारने कायदा टिकवला पाहिजे. नागपूरच्या छावणी भागात एका महागड्या कारवर बसून स्टंटबाजी करत धुमाकूळ घातल्याची घटना छावणी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली असून पोलिसांनी स्टंटबाज करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भाईचारा इतना कमा रखा मेरे भाई तेरे जैसे की तो फोन फोन पकड़. कामठी मार्गावर लाईट ऑटो केअर गॅरेजमध्ये देखभालीसाठी आलेल्या ग्राहकांच्या लक्झरी कारचा स्टंटबाजी करण्याकरता वापर करण्यात येत होता अशी देखील माहिती आता पुढे आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील एका व्हिडिओमध्ये एक युवक कारच्या रूफटॉपवर उभा झाला असल्याचे दिसत आहेत. रस्त्याने कार चालवत असताना स्टंटबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून यातील आरोपी मुशिराबाद शेख, वेणुगोपाल नायर आणि त्यांच्या मित्रांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे कारवर बसून भर रस्त्यात दारू पिण्याचा व्हिडिओ देखील काही दिवस अगोदर व्हायरल झाला होता. मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणता येणार नाही. गाड्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. संध्याकाळच्या वेळी नागपूरचे रस्ते आपण पहा, अतिशय रुंद रस्ते आहेत, लाईट्स भरपूर आहेत. रात्रीच्या वेळी शो शायनिंग करण्यासाठी तरुण मुलांकडनं ही दुसरी घटना आहे गेल्या काही दिवसातली. आणि दोन्ही घटनांमध्ये आम्ही तातडीने कारवाई केलेली. यामध्ये या मुलांवरती कुठल्या प्रकारचे पूर्वीचे गुन्हे वगैरे नाही आहेत, मात्र तरीसुद्धा अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये गय केली जाणार नाही कोणाची. आम्ही सगळ्यांना ताब्यातही काल हे सूचनापत्र घेऊन काल सोडलंही आहे आणि यापुढे सुद्धा अशा प्रकारचे स्टंट झाल्यास आम्ही कोणाची गय करणार नाही. रात्रीच्या वेळी असे स्टंट होऊ नयेत याबाबत आम्ही सर्व बीट मार्शल्स आणि पोलीस स्टेशनला तशा सूचना दिलेल्या आहेत. बऱ्याचदा नजर चुकून पोलिसांची पहाटेच्या वेळी रात्रीच्या वेळी ह्या कारवाई होतात आपण बघितलं असेल. ज्यावेळी पोलीस प्रेझेन्स एखाद्या रस्त्यावरती नसतो अशा वेळी ते लपून छपून अशा प्रकारच्या कारवाया होतात. मात्र अशा कुठल्याही कारवाईंवरती पोलीस लक्षात आल्यानंतर अंकुश घालण्यासाठी समर्थ आहेत. सगळे मुलं सज्ञान आहेत. हो, सगळे मुलं सज्ञान आहेत. नागपूर शहरातील लकडगंज परिसरामध्ये टिम्बर मार्केट आहे व इथे अनेक आरा मशीन आहे. गुरुवारी सकाळी अचानक या परिसरामध्ये आग लागली. आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच ते घटनास्थळी रवाना झाले. या आगीसाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या लागल्या. ही आग कशी लागली याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. तरी या आगीत जवळपास 6 आरा मशीन जळून खाक झाल्या, सोबतच मोठ्या संख्येत लाकडं सुद्धा जळून खाक झाले. उन्हाळा असल्यामुळे या आगीला वेग भेटले असल्याची माहिती आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही आहे, पण एकूण 6 आरा मशीन अफेक्टेड आहे, 9 गाड्या स्पॉटवर आहेत आणि नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
आगीचं जे पसरण्याचा वेग होता तो आपण नियंत्रणात आणलेला आहे, पण ऑलरेडी ज्या अफेक्टेड आहे त्यांच्यावर आता आपण पूर्ण कूलिंग डाऊनचं काम सुरू आहे. आता 6 आरा मशीन आहे आणि एकंदरीत त्यांच्या लाकडांची काय किंमत होती त्याच्यामुळे आपल्याला पैशांमध्ये त्याचा अंदाज आताच सांगता येणार नाही. आणि उन्हाळा असल्यामुळे आगीला पसरण्यासाठी म्हणजे पोषक वातावरण असतं आणि नेहमी आपल्याला या सीझनमध्ये नागपूरमध्ये आरा मशीनच्या आगी ह्या आढळतात. आपले पूर्ण आरा मशीन्सच्या भोवताला आपल्या वॉटर स्प्रेचे कार्य सुरू आहे आणि कूलिंग डाऊन सुरू आहे आणि तो पसरू नये म्हणून चारी बाजूनी आपल्या जवानांनी या साईटला वेढलेला आहे. एकूण 9 गाड्या आलेल्या आहेत आणि आपल्याला पाणी भरण्यासाठी पण लकडगंजचं जी टँक आहे तिथून एकदम कमी वेळात गाड्या पाणी भरून येत आहेत, त्यामुळे आगीवर नियंत्रण आपल्याला मिळवण्यात थोडंसं सोपी जात आहे. भाजपच्या नेत्यांवर जो टीका करेल त्याच्यावर ही ईडी लावली जाते. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्रांचं सरकार फेल झालेलं आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या अत्याचाराच्या विरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आणि जर संजय राऊत असे करत असतील आणि त्यासाठी त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात बावगे काय? मुद्दा तो नाही ना, अखेरी एकेकाला पकडून या पद्धतीनं जे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्यामुळे त्यांच्यावर जे कोणी टीका करेल, भाजपच्या नेत्यांवर कोणी जो टीका करेल त्याच्यावरच ही ईडी लावली जाते आहे हे आपण सगळ्यांना कळत आहे. हे काही कोणी भोळे नाही आहेत, भोळे बाबळे नाही आहेत. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये केंद्राच्या अत्याचारी भाजप सरकारच्या विरोधात आज महागाईपासून सामान्य लोकांची काय स्थिती आहे, गरिबीमुळे काय स्थिती आहे, बेरोजगारीमुळे काय स्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आव घेऊन बसलेले आहे, या सगळ्या प्रश्नाला भाजप केंद्रातलं सरकार फेल्युअर झालेलं आहे. आणि या पद्धतीचं टार्गेट करून जे त्या व्यवस्थेच्या विरोधात बोलतील, ज्या पद्धतीने इंग्रजकालीन परिस्थिती होती ती परिस्थिती आज निर्माण झाली, त्या विरोधीच्या विरोधात आज रस्त्यावर येण्याची गरज आहे. आणि मग संजय राऊत आले असतील आणि त्यांना लोकांनी पाठिंबा दिला असेल तर त्याला वावग काय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही दिलासा मिळाला नाहीच, कारण अनिल देशमुखांच्या CBI कोठडीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांना 11 एप्रिल पर्यंत CBI कोठडीत देण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या अनिल देशमुख कोठडीत आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची 6 एप्रिल रोजी CBIने अटक केली. आज त्यांना CBIच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आणि CBIने प्रामुख्याने त्यांची 10 दिवसाची CBIच्या कस्टडीची मागणी केली. त्यांच्या या अर्जावर आम्ही तीव्र विरोध केला. प्रामुख्याने आम्ही माननीय न्यायालयाला असं सांगितलं की गेले 1 वर्षापासून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. जो गुन्हा दिल्ली येथे दाखल करण्यात आला, घटना जरी महाराष्ट्रातली असली तरी गुन्हा मुद्दामून दिल्ली येथे दाखल करण्यात आला व त्याचा तपास 1 वर्ष सुरू असताना वारंवार अनिल देशमुखांची कोठडीत जाऊन चौकशी केली असताना त्या दरम्यान कधीही त्यांची अटक केली नाही आणि आज त्यांची 6 एप्रिलला अटक करण्याची आवश्यकता का होती व त्याच पद्धतीने अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांना त्यांनी पळवा देत त्यांनी नियमांचं पालन न करता त्यांची अटक केलेली आहे अशा स्वरूपाची भूमिका देखील कोर्टापुढे मांडली. कोर्टाने सरकारी पक्षाचा व आमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अनिल देशमुखांना 11 तारखेपर्यंत CBI कस्टडीची ऑर्डर दिलेली आहे व त्याचबरोबर त्या ऑर्डरमध्ये असं देखील नमूद केलेलं आहे की त्यांना काही आजार असल्यामुळे त्यांना जर मुंबईच्या बाहेर घेऊन जायचं असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पुढची कारवाई करावी अशा स्वरूपाचे आदेश देखील त्यात नमूद केलेले आहेत. हा जो त्यांनी माननीय न्यायालयाला दाखवला तो असा होता की ते आत्याच्या घडीला फिट आहेत, परंतु दिल्लीला घेऊन जाता येईल का नाही त्याबद्दल कुठलंही टिप्पणी त्या संदर्भात नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद देखील आम्ही न्यायालयात मांडलेला आहे. आणि म्हणूनच माननीय न्यायालयाने अनिल देशमुखांना मुंबई बाहेर किंवा कुठेही घेऊन जात असताना तज्ज्ञांची संमती घेतल्याशिवाय कुठलीही कारवाई करू नये असे देखील निर्देश दिलेले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत आरोप करतात. यावर युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी राणा दाम्पत्याला इशारा दिला की प्रसिद्धीकरिता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांवर बोलता पण त्यालाही मर्यादा आहे, पण मर्यादा ओलांडल्यावर शिवसैनिक कसे आक्रमक होतात हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे अमरावती दौऱ्यावर असून अमरावती शहरातील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील युवा सेना पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्याला आले होते, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हे बघा, मी आज इकडे आलो आहे ते आमचा युवा सेनेचा हा निश्चय दौरा सुरू होतोय आणि त्यामुळे युवकांची टीम ही कशी वाढवता येईल, युवकांचे प्रश्न हे कसे युवा सेनेला सोडवता येतील,
येणाऱ्या सिनेटच्या निवडणुकीत युवा सेनेला विजय कसा मिळवता येईल याकडे आमचं लक्ष आहे. स्थानिक पातळीवर जे काही आपण प्रश्न विचारलेले आहेत त्यावर मी बोलण्यापेक्षा आमचे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे जे संपर्क प्रमुख आहेत, हे त्यावर जास्त चांगलं भाष्य करू शकतील. पण मी एवढं आपल्याला नक्की सांगतो की आजपर्यंत केवळ आणि केवळ प्रसिद्धी करता जर कोणी शिवसेनेच्या आमच्या वरिष्ठ नेत्यांवर बोलत असेल तर ते आम्ही इग्नोर करत आलो आहे. पण आम्हाला देखील आमच्या देखील पेशन्सला लिमिट आहेत आणि एकदा की ती त्या लिमिट ओलांडल्यानंतर शिवसैनिक कशा पद्धतीने आक्रमक होतो ते महाराष्ट्राने पाहिले. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेकनंतर आपले पुन्हा स्वागत. नागपुरात वाहन चोराला अजनी पोलिसांनी अटक केली असून ओमप्रकाश रहांगडाले असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गुप्त माहितीद्वारे ओमप्रकाश याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने 5 मोटरसायकल चोरी केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी अजनी पोलिसांनी 5 वाहन असा एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी सागर बहेकार हे हनुमाननगर ग्राउंड येथे खासदार महोत्सव बघण्याकरिता गेले होते. त्यावेळी त्यांची मोटरसायकल चोरी झाली असून या घटनेची तक्रार त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार संशयित ओमप्रकाश रहांगडाले याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावरून त्याने अजनी येथून 2, हुडकेश्वर येथून 1, जरीपटका 1 आणि बजाजनगरमधील 1 मोटरसायकल असे 5 वाहन चोरी केल्याचे पुढे आले. यावर कारवाई करत अजनी पोलिसांनी एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबरोबर आरोपीस अटक देखील केली असता पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. आमच्याकडे सागर बहेकार नावाचे एक फिर्यादी आहेत. त्यांनी त्यांची मोटरसायकल हनुमाननगर ग्राउंड तिथून खासदार महोत्सव पाहण्याकरता गेले होते, तेव्हा त्या दरम्यान चोरीला गेल्याची एक तक्रार दाखल झाली होती. त्याच्यावरून आपण मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तर त्यामध्ये आपण तिथला गोपनीय माहितगार लावले होते आणि संशयित जे कोणी फिरणारे असतील त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो अशा प्रकारच्या चोऱ्या करणारे. तर त्याच्यामध्ये एक संशयित आढळून आला, ओमप्रकाश रहांगडाले. तर त्याला विचारपूस केली असता त्याच्या ताब्यात जी गाडी सापडली तीसुद्धा त्यानं दुसरीकडून चोरून आणल्याचे सांगितले आणि ते निष्पन्नसुद्धा झालेलं आहे. त्याच्यावरून त्याला आपण ताब्यात घेऊन पुढील विचारपूस केली. त्याच्यामध्ये त्यांनी अजनी पोलिस स्टेशनच्या 2 मोटरसायकल आणि हुडकेश्वर 1, झरीपटका 1 आणि बजाजनगर 1
असे 3 मोटरसायकल, एकूण 5 मोटरसायकल आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. मोडस म्हणजे तिथं एकटी अशी गर्दीत वगैरे एकटी गाडी लागलेली पाहून तो गाडी चोरून नेतो तिथून, आणि त्याला पैशाची आवश्यकता असल्याने चोरी करत असल्याचे सांगितले त्याने. कामधंदे तर हातमजुरी करणारच आहे, परंतु आणखी पैशाच्या याच्यासाठी तो त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला. आता याच्यावर आम्ही त्याची विचारपूस PCR मध्ये आहे, विचारपूस सुरू आहे, आणखी मिळून आल्यास ते आपण रिकॉर्ड करणार. अकोल्यात 10 मार्च रोजी उपायुक्त अमरावती व 24 मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ई पास मशीनच्या तांत्रिक अडचणी आणि धान्य वितरणाबद्दल निवेदन सादर केले होते, परंतु अद्यापही त्या महत्वाच्या अडचणींवर शासनातर्फे व प्रशासनातर्फे कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे 4G सिम कार्ड असणाऱ्या जमान्यामध्ये आजही मशीनमध्ये 2G सिम कार्डने काम भागवावे लागत आहे. अकोल्यात 4G जमान्यात देखील ई पास मशीनमध्ये 2G सिम कार्डने काम करावे लागत आहे. ई पास मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे कामात त्रास होत असून सर्व्हर देखील डाऊन असते. तसेच कार्डधारकाला केलेल्या KYC रद्द होऊ नये व चालू PHH कार्ड आपोआप रद्द होणे यावर अनेक तांत्रिक अडचणींमुळे धान्य वितरण करत असताना येणाऱ्या अडचणीचा सामना दुकानदार यांना करावा लागत आहे. त्याबद्दल शासनाकडे निवेदन देऊन अवगत देखील केले गेले, परंतु अद्यापही त्यावर उपाय न केल्यामुळे किंवा तोडगा न काढल्यामुळे आज तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पास मशीन जमा केले आहेत. तालुका अध्यक्ष हे अकोला तहसील, अकोला तहसीलमध्ये आम्ही मशीनी घेऊन आलो आहेत. आमच्या मशीनीमधला प्रॉब्लेम शासनाने तो सोडावा आणि 4G कार्ड टाकण्यात यावं. याच्या आधी अडीच होतं आणि आम्हाला कार्डधारकही इतकी वागणूक वाईट देतात की ते नेट नसल्यामुळे अपशब्द बोलून दुकानदारावर हाणामारीचा प्रसंग येते. त्याकरिता शासनाने आमच्या या मागण्याचा विचार करून ह्या मशीनी बदलून आम्हाला ताबडतोब दुसऱ्या मशीनी द्याव्या, असे निवेदन सुनील पाटील तहसीलदार यांना आम्ही निवेदन सादर केले. अजून आमच्या मागण्या पुढील असतील त्याच्याबद्दल आम्ही विचार करू, तरी आमच्या शासनाने विचार करावा ही आमची अपेक्षा आहे. अकोला येथून वर्षा मोरे यांची रिपोर्ट. केंद्रातील सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय विरोधकांविरोधात गैरवापर करतोय हे गऱ्हाणा सांगायला शरद पवार पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधान कुठल्या पक्षाचा नसतो असे आम्ही समजतो. पवारांनी पंतप्रधानाकडे संजय राऊत संदर्भातील परिस्थितीही सांगितली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंनी दिली. पुढे बोलताना ते बोलले की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. आता काही राजकीय पक्ष मस्जिदीवरील भोंगे काढावे असा फतवा काढत आहे आणि राज्याचे भाजपचे नेते त्याला पाठिंबा देत आहेत, म्हणजेच भाजपचे नेते जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही आणि जनता समजूतदार आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. आज शरद पवार साहेब देशाच्या प्रधानमंत्री महोदयांना भेटायला गेलेत. प्रधानमंत्री महोदयांना केंद्रीय भाजपचं जे सरकार आहे ते केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून ज्या भाजपचं केंद्राच्या सरकारच्या विरोधात बोलेल त्याच्या विरोधात कारवाई करायची जी मोहीम सुरू केलेली आहे ते घरानं वाचवण्यासाठी शरद पवार साहेब प्रधानमंत्री मोदींना भेटायला गेलेले होतेच. आणि प्रधानमंत्री मोदींना हे घरानं सांगणं, कारण की प्रधानमंत्री कुठल्या पक्षाचा नसतो असं आम्ही समजतो, आणि त्याच्यामुळे शरद पवार साहेब ते प्रधानमंत्र्याला संजय राऊतांच्या बद्दलची भूमिका स्पष्ट करायला त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. आपण पाहिलं असेल की आज जे महागाई वाढवण्याचं जे बेजबाबदारपणानं केंद्राचं सरकार जे वागते आहे, महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, गरिबी मोठ्या प्रमाणात देशामध्ये वाढते आहे, आणि या सगळ्या गोष्टीकडे केंद्राचं सरकार दुर्लक्ष करून त्यांच्या विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून त्यांना त्रास देऊन त्यांना जेलमध्ये टाकण्याचं पाप जे करते आहे ते ही प्रवृत्तीच म्हणजे तुम्ही सांगितलेल्या त्या प्रमाणची ही प्रवृत्ती आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगल घडवण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला होता. त्याच्यामध्ये मुस्लिमांचे मस्जिदवरचे भोंगे बंद करा अशा पद्धतीचा एक फतवा काही राजकीय पक्ष काढतात आहेत, त्याला केंद्रीय भाजप सरकारचा पाठिंबा आहे अशाही पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं. राज्यातलेही भाजपचे नेते त्याला सपोर्ट करतात आहे. याचाच अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, पण महाराष्ट्राची जनता ही या पद्धतीच्या मानसिकतेला कधी ताकद देणार नाही. महाराष्ट्राची जनता समजदार आहे. आज नवरात्राचाही काळ चालू आहे, मुस्लिम धर्मामध्ये रमजान सुरू आहे,
रामनवमीसारखे सण आलेले आहेत, अशा सणाचा फायदा घेऊन जी काही भाजपची मानसिकता आहे त्या पद्धतीनं धार्मिक तेढ निर्माण करून राज्यामध्ये उद्रेक निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे याला 5 वर्षांपूर्वी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनच्या टॉवरवर, इसापूर येथील पाण्याच्या टाकीवर आणि पंचायत समिती तसेच मुंबई येथे जाऊन रस्त्यांच्या कमानीवर चढून जोरदार नारेबाजी करून राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एक झाले पाहिजे असा खटाडो श्याम गायकवाड यांनी केला होता. तसेच येथील झाडावर चढून प्रशासनाला धारेवर धरणारा इसापूर येथील श्याम मारुती गायकवाड याला दिग्रस शहरात वीरू म्हणून ओळखू लागले. त्याच वीरूने पुन्हा इसापूर ग्रामपंचायत कार्यालयात कोंबून घेतल्याचा प्रकार बुधवारी 5 एप्रिल रोजी सकाळी ग्रामसभा समाप्तीची घोषणा झाल्यानंतर घडला. 5 एप्रिल रोजी ग्रामपंचायत इसापूर येथे सकाळी 8 ते 10 तर वसंतपूर खरडा येथे सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. इसापूर येथील ग्रामसभा सकाळी 10:30 समाप्त झाल्याची घोषणा झाली तेवढ्यात वीरू फेम श्याम गायकवाड ग्रामपंचायत कार्यालयात आले व नमुना 8 बाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी सचिव माळवे यांनी गायकवाड यांना त्यांच्या मालकीच्या जागेचा रेकॉर्ड दाखविला, परंतु शंकर सूर्यवान गायकवाड यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर श्याम गायकवाड यांनी कब्जा करून तो वास्तव्यास आहे. ज्या ठिकाणी श्याम गायकवाड राहतो त्या जागेचा नमुना 8 हा माझ्या नावाने करून घ्या असा हट्ट त्याने धरला. तेव्हा सचिव माळवे यांनी नकार देऊन ते पुढच्या ग्रामसभेकरिता वसंतपूर खरडा येथे निघून गेले. त्यानंतर श्याम गायकवाड यांनी स्वतःला कार्यालयात कोंबून घेतल्याचा प्रकार घडला. ही घटना सायंकाळी 7:30 उघडकीस आली. त्यानंतर त्यांच्या पत्नी वाईने एकच टाहू फोडला व बाहेर येण्यास विनवणी केली, मात्र कार्यालयाच्या आतून कोणताही आवाज येत नसल्याने याची माहिती दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग फाडे यांना दिली असता त्यांनी तत्काळ पोलीस पथक इसापूर ग्रामपंचायत कार्यालयाकडे रवाना केले. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. त्यावेळी खिडकीतून श्याम गायकवाड याचा केवळ हात दिसत होता, त्यामुळे पोलिसांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला तर बेशुद्धावस्थेत असलेला श्याम गायकवाड याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यवतमाळवरून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. गडचिरोली जिल्ह्याच्या अगदी टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा होडरी गावात गेल्या 2 वर्षापासून अर्धवट असलेल्या बेलीपुलाचे निर्माण तत्काळ करावे अशी मागणी करत आदिवासी बांधवांनी जनसंघर्ष समितीच्या नेतृत्वात होडरी येथे जोरदार निदर्शने केली. भारतीय संविधान सर्वत्र गवगवा केला जात असताना संविधानाने दिलेले अधिकार आमच्यासाठी लागू होत नाहीत का असा प्रश्न यावेळी आदिवासी बांधवांनी शासनाला विचारला आहे. गडचिरोली शहरापासून सुमारे 210 किलोमीटर लांब असलेल्या भामरागड तालुक्यातील दुर्गम असे गाव म्हणजे होडरी. छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या या गावाच्या वेशीवरून होडरी ही नदी वाहते. या नदीच्या अलीकडे लाहेरी हे गाव असून होडरी येथून लाहेरी येथे पोहोचण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही, त्यामुळे गावातील नागरिक दरवर्षी या नदीवर बांबूचा पूल बांधून आपली अडचण सोडविण्याचा प्रयत्न करतात. 2 वर्षांपूर्वी शासनाने या नदीवर कोलकाता येथील आवडा पुलासारखा बेली पूल बांधण्यास सुरुवात केली, मात्र अर्धवट काम सोडून संबंधित कंत्राटदार पळून गेला आणि 2 वर्षांपासून हा पूल तसाच पडलेला आहे. अर्धवट कामामुळे आता येथील आदिवासींनी तयार केलेल्या बांबूच्या पुलाचा उपयोग करण्यावरही अघोषित निर्बंध आले आहे. यामुळे जनसंघर्ष समितीचे संयोजक दत्ता शिर्के यांच्या नेतृत्वात बुधवारी नागरिकांनी अर्धवट पुलाजवळ निदर्शने केली. या पुलाच्या तयार झाल्यामुळे होडरी, लष्कर, अलदांडी, गोपनार अशा गावांचा संपर्क जोडला जाणार आहे. सरकारने त्वरित दखल घेऊन पुलाचे कार्य करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. हे अतिदुर्गम असं होडरी गाव आहे आणि होडरी गाव आणि लाहेरी यांना जोडणारा जो बेली ब्रिज आहे 2 वर्षापासून सँक्शन झालेला आहे, अजूनही बांधकाम सुरू झालं पण अजूनही हा पूर्णत्वास गेला नाही. याचं कारण असं आहे की हे अतिदुर्गम आहे, या आदिवासी क्षेत्रामध्ये कोणीही येऊन बघत नाही. इथच्या जनतेने काय करायचं हे सरकारला यांच्याशी काही लेणं देणं नाही, त्याच्यामुळे हा पूल पूर्ण झाला नाही. या पूल न बनल्यामुळे या गावातील लोकांना डोंग्यांनी प्रवास करायला लागतो, तो खूपच भयावह असा प्रवास असतो, जीवघेणा प्रवास असतो. आणि अशा वेळेस एखादा व्यक्ती बीमार पडला, त्याला कुठे औषधासाठी जायचं असलं तर त्याला त्या डोंग्यातून जावं लागतं, नाही तर मग आपला जीव गमवावा लागतं. अशा या दुर्गम भागातल्या पोरांना आपली प्रगती करायची आहे पण सरकारचं याच्याकडे लक्ष नाही आहे. पालकमंत्री शिंदेसाहेब इतरत्र जातात पण या भागात येत नाही, त्याच्यामुळे हे अर्धवट असे कामं पडून आहे.
सरकारकडून पैसे घेऊन या ठेकेदारांनी काम पूर्ण केलेलं नाही आहे. किरीट सोमय्या यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीकरिता राज्यभर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले, तर अकोल्यातील मुख्य पोस्ट ऑफिस समोर 7 एप्रिल रोजी किरीट सोमय्या यांचे पोस्टर लावून त्यांच्या फोटोला काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेनेकडून नारेबाजी सुद्धा करण्यात आली. तसेच माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, श्रीरंगदादा पिंजरकर, राजेश मिश्रा, योगेश बुंदेले, अतुल पवनीकर, गजानन चव्हाण, शशी चोपडे, देवश्री ठाकरे, वर्षा पिसोळे यांच्यासह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांची उपस्थिती होती. ज्यांचे स्वतःचे हात धुतलेले नसतात त्याला न्यायालयीन आणि देवाचे दाव ठोठवता येत नाही असे एक म्हण आहे. हा किरीट सोमय्या ज्याचे स्वतःचे हात धुतलेले नाही, जो आज ह्या विक्रांत जहाजामध्ये एवढा मोठा अडकलेला आहे की त्याने ह्या एक प्रेस्टिजीय जहाजच्या माध्यमातून लोकांकडून, नेव्हीच्या अनेक पदाधिकाऱ्याकडून, सर्वांकडून खूप मोठी 100 कोटीच्या जवळपास असा निधी जमा केला आणि अनेक लोकांनी RTIच्या माहितीखाली केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून माहिती मागितली की बाबा रे विक्रांत जो हा जहाज याबद्दल एक प्रेस्टिज जहाजबद्दल जी निधी गोळा करण्यात आली होती त्याच्या काय झाला, त्याच्या आजही RTIमध्ये कुठंही उहापोह झालेला नाही, हा निधी कुठं गेला. अशा परिस्थितीमध्ये 100 कोटीच्या भ्रष्टाचार हा उघड झालेला आहे आणि किरीट सोमय्याने त्याच्या तात्काळ मागील अनेक दिवसापासून सातत्याने हा प्रकरण चालू असताना त्यांनी याचा कोणताही खुलासा दिलेला नाही. पण राज्यभरात आणि देशभरामध्ये एक असा वातावरण तयार झालेलं आहे की या माणसाने स्वतःचे हात धुतलेले नसताना लोकांकडे ईडीची रेड करायची, लोकांना बदनाम करायचा हा एक हट चालू आहे. या निमित्ताने आज मी सांगू इच्छितो की ज्याचे स्वतःचे हात धुतलेले नाही त्याला तात्काळ आम्ही ह्या विक्रांत जहाजमुळे ज्यांनी जी निधी गोळा केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि पार्टीने आणि किरीट सोमय्याने याचा तात्काळ खुलासा करावा की हा निधी कुठं गेला आणि कुठं आहे तोपर्यंत त्यांना अरेस्ट सुद्धा करण्यात यावा अशी मी शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतो. अकोलावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.